नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी रुपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून आपण अन्नाचा वापर करतो मग हे इंधन जितकं शुद्ध चांगलं भेसळ विरहित तेवढं मशीन चांगलं <coughs> चालणार आहे मग हे जे अन्न आहे हे, हे शिजवण्याचं आपल्या घरातलं महत्वाचं ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर या स्वयंपाकघराचं व्यवस्थापन योग्य असेल तर आपलं आरोग्यही योग्य राहणार आहे आणि आपलं आयुष्याचंही व्यवस्थापन योग्य होणार आहे आणि ही महत्वाची गोष्ट आहे आपण काय करतो आपल्या दैनंदिनीच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये नेमकं ह्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि अनेक आजार अनेक प्रॉब्लेम्स ओढवून घेतो आज याच विषयावर आपल्याला प्रामुख्याने बोलायचं आहे की ह्या स्वयंपाकघरातलं व्यवस्थापन कसं करायचं पण स्वयंपाकघराचं व्यवस्थापन म्हणजे तिथलं इंटिरियर किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान वगैरे नियुक्त असणारं स्वयंपाकघर चकाचक सगळं चांगलं छान असं नाही याचा अर्थ तर याचा अर्थ असा आहे की या स्वयंपाकघरामध्ये जे अन्न घटक आपण शिजवणार आहोत जे आपण स्वयंपाक बनवणार आहोत त्या घटकांचा व्यवस्थित सखोल अध्ययन अभ्यास आणि आपल्या शरीरशास्त्राचा देखील अभ्यास याचा कसं सांगड घालायचं हे रसायन कसं आपण जाणून घ्यायचं या विषयावर आपण आज बोलणार आहोत त्यामुळे विषय तुम्हाला कळालेलाच असेल पुन्हा एकदा सांगते आजचा आपला विषय आहे स्वयंपाक घरातील व्यवस्थापन आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक रेखा दिवेकर यांना पस्तीस वर्ष मॅडमचा मॅडमनी केमिस्ट्री या विषयामध्ये प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र आणि चिरतारुण्याचा तारुण्याचा आरसा या विषयावर त्या सेमिनार घेत असतात पुस्तकं लिहित असतात आणि अनेक माहिती ते या विषयाच्या संदर्भात देत असतात त्यांच्याकडे बघून तुम्हाला याची ये कल्पना येईलच चिरतारुण्याचा आरसा आहे ते या विषयीची माहिती ते सगळ्यांना देतात ते कसं जिवंत उदाहरण इथे आपल्यासमोर इथे उपस्थित आहे आज त्यानंतर अनेक पुस्तकांचं मॅडमने अनुवाद केलेला आहे यामध्ये रुजुता दिवेकर हे नाव आपण हल्ली खूप ऐकतो आहार तज्ञ आहेत मॅडम त्यांच्याही पुस्तकांचा मॅडमच्या कन्या आहेत आणि त्यांच्या पुस्तकांचाही अनुवाद मॅमने केलेला आहे दुसरे आपले गेस्ट आहेत अर्चना रायरीकर आहार तज्ञ आहेत मॅम पंचवीस वर्षांचा या क्षेत्रातला त्यांचा अनुभव आहे फिट्सच्या रुग्णांसाठी किटोजेनिक आहारावर ते विशेष काम करतात सध्या त्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात किटोजेनिक आहार तज्ञ म्हणून कार्य करत आहेत दोन्ही अत्यंत तज्ज्ञ गेस्ट आपल्याला लाभलेले आहेत तेव्हा त्यांना प्रश्न विचारूयात आणि या कार्यक्रमाला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी ज्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत ते फोन नंबर मी आता सांगते ते असे आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य हे आमचे फोन नंबर आहेत शून्य दोन दोन हा एसटीडी कोड आहे मोबाईल वरना संपर्क साधण्यासाठी देखील हा कोड तुम्ही वापरू शकता तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते आपल्या दोघींचंही सखी सह्याद्रीच्या मंचावर मी मनापासून स्वागत करते मॅम खूप महत्वाची माहिती आज आम्हाला मिळणार आहे आम्ही उत्सुक आहोत जाणून घेण्यासाठी सुरुवातीला तुमच्याकडे येते मॅम स्वयंपाकघरात पाऊल टाकलं की पहिली गोष्ट काय आहे तर आपण भांड हातात घेतो गॅसवर ठेवतो आता हे जे हातात घेणार भांड आहे ना याचं स्वरूप अली खूप बदललेलं आहे म्हणजे पूर्वीचं स्वयंपाकघराचं चित्र जर डोळ्यापुढे घेतलं तर आता जे स्वयंपाकघराचं चित्र आहे तिथे प्लास्टिकच्या बरण्या आणि ही सगळी जी अत्याधुनिक भांडी आलेली आहेत तर त्या भांड्यांविषयी सुरुवातीला मला जाणून घ्यायचंय नक्कीच तर आपण जी पूर्वापार भांडी वापरत होतो oh. जशी की लोखंडी भांडी आपण वापरायचो किंवा पितळेची भांडी वापरायचो mm -hmm. हो mm -hmm. तर आता दुर्दैवाने ती सगळी भांडी माळ्यावर जाऊन पडली आहेत आणि घरामध्ये अॅल्युमिनियम आणि नॉनस्टिक वेअर याचा मॅक्झिमम आपण उपयोग होत असताना बघतो तर मला असं वाटतं की सर्वात प्रथम आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की अॅल्युमिनियमची भांडी आपण अजिबात वापरू नयेत कारण जेव्हा आपण अॅल्युमिनियमची भांडी वापरतो तेव्हा काय होतं की थोड्या प्रमाणात अत्यंत सूक्ष्म प्रमाणात अॅल्युमिनियम आपल्या पोटात जातं आणि ते आपल्या पोटातल्या झिंक किंवा आपल्या शरीरातल्या झिंक नावाच्या रसायनाला काढून टाकतं आणि त्याची जागा अॅल्युमिनियम घेतं आणि त्यामुळे आपलं शरीर झिंक डेफिशियंट होतं आणि झिंक डेफिशियंट झालं शरीर तर आपल्याला बऱ्याच हॉर्मोनल प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं हे जर टाळायचं असेल तर अॅल्युमिनियमची भांडी नकोत तसंच नॉनस्टिक वेअर म्हणजे ज्याच्यामध्ये टेफलॉन किंवा पॉलिटेट्रा फ्लोरोइथलिन ज्याला म्हणतात त्याचा लेअर असतो आणि तो आपण काय करतो की तो लेअर म्हणजे थोडासा जरी स्क्रॅच त्याच्यावर गेला तरी आपण आपली भारतीय वृत्ती असते आपण यूज अँड थ्रो असं काही करत नाही ते तसंच वापरत राहतो आणि मग ते टेफलॉन आपल्या पोटात जात राहतं आपण अनेक घरात बघाल आतून पूर्ण पांढरी झालेली भांडी स्त्रिया वापरत असतात oh. तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण ह्या टेफलॉनचं काय करायचं ते शरीरातल्या एन्झायम्सना माहितीच नसतं mm -hmm. तर त्याच्यामुळे आपण ही भांडी वापरू नयेत आणि त्याच्याऐवजी आपण लोखंडी भांड्यांचा वापर करावा की ज्या योगे हो आपल्याला डेली डोस ऑफ आयन ज्याला म्हणतो तो मिळत जाईल आणि आपलं हिमोग्लोबिन चांगलं राहील आणि जर हिमोग्लोबिन चांगलं राहिलं तर अर्थातच शरीरातल्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवण्याचं जे काम आहे ते व्यवस्थित चालू राहील बरोबर हा झाला भांडी शिजवण्यासाठी आपण ज्याचा वापर करणार आहोत त्या संदर्भात पण आपण दैनंदिन दे भाजी केली काढून ठेवली किंवा पाणी पितोय किंवा एखादा ज्यूस पितोय यासाठी जी भांडी वापरली जातात त्याच्या संदर्भात आणखी काही माहिती देणार ना नक्कीच कारण जर पाणी प्यायचं झालं तर आपण चांदीच्या भांड्यातनं पाणी प्यायलेलं आणि ते चांदीच्या तांब्यात ठेवलेलं जर पाणी असेल तर खूप चांगलं But... कारण ते आयोनाइज्ड वॉटर होतं म्हणजे थोडस त्याच्यामध्ये सूक्ष्म प्रमाणातच पण सिल्वर येतं आणि आपल्याकडे तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा लहान मुलांचं उष्णावण होतं तेव्हा नेहमी आजी त्या बाळाला काय देते तर चांदीची ताटली भांडं किंवा वाटी तर का असं देते कारण त्याच्यामध्ये एक अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल असा एक गुण आहे आणि hmm. आपल्या नातवंडाला काही होऊ नये अशी प्रत्येक आजीची इच्छा असते आणि <laughs> म्हणून ती आपल्या नातवंडाला तसं देत असते पण दुर्दैवानी हल्ली ती भांडी न वापरता ती भांडी लॉकरमध्ये जाऊन oh. पडतात आणि प्लॅस्टिकची काहीतरी नवनवीन कार्टून जे सध्याचा <laughs> चलतीचं असेल त्याचं प्लॅस्टिकचं भांड घरात येतं आणि त्याच्यामध्ये मुलांना भरवलं जातं हे सर्वप्रथम थांबवलं बड़ पाहिजे बरोबर आहे पण आता याच्या जोडीने आमच्या स्त्रियांच्या मनामध्ये असणारी शंका किंवा प्रश्न सांगतो मी तुम्हाला की हे चांदीची भांडी चा आता मुंबईसारख्या ठिकाणी तर पटकन काळी पडतात त्यांच्या स्वच्छतेचा एक प्रश्न असतो किंवा आम्ही ज्या भांड्यांमध्ये आता तुम्ही म्हणता तांब्या पितळीच्या भांड्यामध्ये आपण स्वयंपाक शिजवा तर त्याला एक वेगळ्या प्रकारचा रंग येतो लेअर येतो मग हल्ली काय पौष्टिकतेपेक्षा ते दिसायला खूप छान दिसलं पाहिजे याच्यावर भर असतो ना त्यामुळे मग त्याच्यावर थोडीशी शंका येते बायकांच्या मनात त्याला काय सांगितलं भांडी रोज वापरत राहिलो रोज जर हो। ती घासण्यात आली तर ती एवढी नाही पण खराब होत त्यामुळे ती आपण वापरू शकतो आणि लोखंडी भांड्यात भाज्या काळ्या होतात वगैरे ही जी शंका आहे हो। तर झाली की ती लगेच काढून ठेवावी आणि मग इतकी ती काळी पडत नाही आणि मला वाटतं भाजीच्या रंगापेक्षा आपल्या मुखावरचा <laughs> रंग कसा आहे आणि खायचा वेगळा लाल वरून टाकण्यापेक्षा नाही का मॅम तुमच्याकडे येते आणि पुन्हा दिवेकर मॅम तुमच्याकडे मी मातीच्या भांड्यांविषयी प्रश्न घेऊन येणार असते तत्पूर्वी थोडा अर्जना मॅमला बोलत करते आता व्यवस्थापन म्हटलं ना मॅम की काय होतं घरामध्ये लहान मूल आहे वाढतं वयाचं आजोबा आहेत वयस्कर त्यांना कुठल्या तरी व्याधी असते आणि जिमला जाणारा नवरा हो आहे <laughs> आता अशा वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या खाण्याचं नियोजन करायचं म्हणजे याला हे चालतं त्याला ते चालत नाही हा एक फार मोठा इश्यू असतो तर त्याच्यावर काय तुम्ही माहिती द्याल अगदीच म्हणजे आता जेव्हा माझ्याकडे क्लिनिकमध्ये पेशंट्स येतात किंवा कोणी एखादा नवरा तो अगदी आवर्जून आपल्या बायकोला घेऊन येतो की हिला सांगा की मला काय डाएट द्यायचं आहे <laughs> आणि आपल्याकडे आता पर, परंपरा आहेच म्हणजे <laughs> आपल्या भारतीय परंपरेत असं आहे की जेव्हा एखादी मुलगी लग्न करून आपल्या सासरी जाते तेव्हा तिला एक बाळकृष्ण आणि एक अन्नपूर्णेचं प्रत्येक दिलं जातं हो, हो. आणि ह्याचा अर्थ काय की बाई तू जाऊन अन्नपूर्णा म्हणून सगळ्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घे तर हे तिला आपण सांगितलं जातं इनडायरेक्टली व्यवस्थापन आणि मॅनेजमेंट हा भाग त्या स्त्रीवर येऊन पडतो जसं तू म्हणालीस तसं घरामध्ये वाढतं वयातली मुलं जिम मध्ये जाणारा नवरा असो दीर असो ज्याला प्रोटीनची गरज जास्त आहे कोणाला घरामध्ये मधुमेहाचा असे स्वतः तिला काळजी असते स्वतःच्या फिगरची आजकाल फार कारण आफ्टर डिलिव्हरी आणि आफ्टर हे वजन वाढलेलं असतं मग तिला कुठेतरी स्वतःलाही ती जागरूकता आजकाल खूप आपण त्याच्यावरच जास्त एक्झॅक्टली मग आता हे सगळं मॅनेज कसं करायचं तर पहिली तर गोष्ट आहे की कॅलरीजचा भाग जरी वेगळा असला तरी पोषण मूल्य ही प्रत्येकाला आवश्यक आहे अगदी एखाद्याला जरी डायबेटीस असेल तरी त्याला चाळीस ते पन्नास घटक आपल्या आहारात रोजच्या रोज हे मिळालेच पाहिजे त्यामुळे आपला आहार एकतर पोषण मूल्यानी युक्त असावं म्हणजे ते स्वयंपाकघरामध्ये सगळं तसं पोषण मूल्य युक्त गोष्टी भरलेल्या असावा हे एक आहे कॅलरीजचं जे गणित आहे ते आपण कसं करू शकतो सिंपल गणितातलं जे मॅथमॅटिक्समधलं जे डिलिशन आणि ॲडिशन म्हणजे साधं आपण म्हणू बेरीज आणि वजाबाकी ह्या पद्धतीने आपल्याला ते करायचंय म्हणजे आपण समजा पोळ्या तर सगळेच खातात दही घरात सगळे खातात भाज्या सगळेजण खातात तर आता आपल्याला जर पोळ्या आपण मुलांना दिल्या वाढतं वय भरपूर खेळत असतात भरपूर तूप लावा नवरा एकताच व्यायाम करून दिवसभर ऑफिसमध्ये बसणार आहे त्याला थोडा कमी लावा लावा तूप काही प्रॉब्लेम नाही पण कमी लावा तसंच आपण आता कोशिंबिरी मग तुम्ही किसलेल्या कोशिंबिरी केल्या सगळेजण खाऊ शकतात घरातले वयस्कर मंडळी पण खाऊ शकता, शकता। मुलांसाठी तुम्ही जास्त दाण्याचा कूट जास्त खोबरं घाला आणि जर सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी आजकाल आम्ही जवस जवस कुटून तुम्ही टाकू शकता त्याच्यामधनं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड किंवा भोपळ्याच्या बिया ज्याच्यामध्ये झिंक आहे झिंकमुळे डायबेटीजसाठी खूप चांगलं फायदेशीर आहे मग तुम्ही असे पदार्थ वापरू शकता मुलांना आपल्याला जर प्रोटीन जास्त द्यायचं असेल तर आपण त्याच दही जेव्हा आपण वाटीमध्ये सर्व करू ज्यांना प्रोटीनची गरज जास्त आहे तुम्ही दुधाची पावडर घाला डबल होता प्रोटीन त्या वाटीतलं तसंच आजकाल आपण वी पी प्रोटीन म्हणून आहे म्हणजे वाटाण्यापासून बनवलेलं प्रोटीन ते तुम्ही डाळीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये घातलं तर ते इझिली मिक्स होऊ शकतं तर अशा प्रकारे आपण प्रोटीनची गरज पण भागवू शकतो तर अशा प्रकारे सगळ्यांचं व्यवस्थापन स्त्री करू शकते प्रोव्हाइडेड थोडस प्लॅनिंग थोडस त्या आधीपासून तयारी हे करणं आवश्यक आहे आणि प्लॅनिंग इथे प्रेक्षकांना थोडंसं आवर्जून सांगते की ही जी सगळी चर्चा आहे ती आ, हेल्दी राहण्यासाठी किंवा एका हेल्दी कुटुंबाच्या जे सदस्य आहेत त्यांच्या संदर्भामध्ये साधारणतः चर्चा आहे पण एखाद्याला खरं कुठला तरी आजार आहे आणि त्याला काही पथ्यपणेच आहे तर मग त्या अनुषंगाने डॉक्टरचा सल्ला घेऊन त्या पद्धतीने त्यांनी करायला हवं बरोबर बरो 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 मॅम तुमच्याकडे येते मी आता मॅमने सांगितलं की अशा पद्धतीने गृहिणीवर सगळी जबाबदारी येऊन पडते पण आजची गृहिणी ही बाहेर जाऊन काम करणारी आहे बरोबर मुळात व्यवस्थापन म्हटलं ना की वेळेच व्यवस्थापन तिच्यासाठी फार अवघड होतं मॅम म्हणजे त्यामुळे मग काय असतं की आदल्या रात्रीच भाजी चिरून ठेवली पीठ तिंबून ठेवलं अशा पद्धतीचं व्यवस्थापन हल्ली आपल्याला फार बायका दिसतात तर त्याच्या संदर्भात तुमचं मार्गदर्शन हवं खरं म्हणजे आयडियल जे सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे की भाजी धुवून मग चिरायची आणि शक्यतो जेव्हा करायची तेव्हाच चिरायला हवी पण मग त्याला पर्याय म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी रात्री जर तुम्हाला चिरून ठेवायची असेल तर मग निदान किमान ती प्लॅस्टिकमध्ये मध्ये वगैरे तरी भरून ठेवू नका एखाद्या स्टीलच्या भांड्यात भरून ठेवा आणि मला वाटतं की थोडं नियोजन जर आपण करत गेलो त्याचा विचार मला असं वाटतं की प्रत्येक रविवारी पुढच्या आठवड्यात काय करायचं याचं जर नियोजन केलं तर ते इतकं कठीण जात नाही खरे, खरे, आणि तुम्हाला जर मग जेव्हा आपल्याला जास्ती वेळ नसतो कधी लवकर जायचं असेल तर त्या दिवशी आपण उसळ करू शकतो किंवा आपण मोडायची भाजी गवार म्हणा फरसबी म्हणा वगैरे अशा ज्या भाज्या असतात oh. ज्या चिरायला वेळ लागतो त्या ज्या वेळेला थोडासा आपल्याकडे वेळ हाताशी असेल तेव्हा कराव्या आणि hmm. सहज चिरण्याजोग्या ज्या आहेत त्या जेव्हा आपल्याला घाईघाईने जायचं तेव्हा कराव्या बरोबर म्हणजे वेळेचं मॅनेजमेंट करायचंच आहे पण बरोबरीने आपल्या आरोग्याचं पण लक्ष द्यायचं त्यामुळे शक्यतो ताज्या भाज्या आणि शक्यतो वेळेवरच चिरलेले पदार्थ किंवा वेळेवरच तिमलेलं पीठ वगैरे असं मॅम ऍड करू का नक्की नक्की पण थोडं थांबवते मॅम पुण्यावर एक लकी 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 फोन आहे तो बारे फोन आधी घेते योगिता जाधव बोलतायत आपल्याशी हॅलो हॅलो हां बोला मी योगिता जाधव बोलते बोला हां मला डॉक्टर बोलायचे बोला माझी मुलगी आहे सहा वर्षाची काहीच प्रॉब्लेम नाही खाती छान आहे आता खेळतीच आहे काही प्रॉब्लेम नाही तिला फक्त खाण्याचे प्रॉब्लेम असतात हे नको ते नको ही भाजी नको ती भाजी नको पौथिक असं पावडर सोडून काय घरात तब्येत पण सुधारावी बुद्धीला पण चांगलं असावं असं काहीतरी मला माहिती पाहिजेच आता दुसरा प्रश्न आहे माझी मुलगी सतरा वर्षाची आहे मोठी तिची तब्येत जास्त आहे थोडी म्हणजे पंचेचाळीस किलो वजन आहे भात प्रकार आवडतो मग भातामुळे वजन वाढतं का हे मला माहिती बरं बरं शंकांना आपण उत्तर देऊयात मॅम आधी तुम्ही काय सांगाल सात वर्षाच्या मुलीसाठी बरं पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बघा की तिचं उंची आणि वजन हे व्यवस्थित वाढतंय का तर ते आपल्याला जर बरेचदा असं काय होतं माहितीये का की आयांना बऱ्याचशा आयांच्या अशा कंप्लेंट्स असतात की आपली मुलं व्यवस्थित खात नाही परंतु ते जर व्यवस्थित वाढत असतील आणि व्यवस्थित ते खेळत असतील वरचेवर आजारी पडत नसतील तर फारशी काही काळजी करायचं खरं तर कारण नाही तरी पण अर्थातच हा जो वयोगट आहे आणि स्पेशली मुलींच्या बाबतीत आपण विचार करतो की सात ते अठरा की ज्याच्यामध्ये पुढे जाऊन सुद्धा त्यांना खूप रिक्वायरमेंट आहे कारण आता एक नंतर सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी किंवा गरोदरपणा जे, जे काही त्यांच्या ज्या आवश्यकता आहेत त्यामुळे आतापासून आपल्याला तयारी केली पाहिजे त्यांना व्यवस्थित आहार आतापासून द्यायला हवं ह्याला ह्याच्याबद्दल काहीच वाद नाही मग आपण त्यांना तुम्ही पराठे करून देऊ शकता वेगवेगळ्या भाज्यांचे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांना जसं मगाशी आपण म्हटलं की व्यवस्थापन कसं आवश्यक आहे तर कोशिंबिरीमध्ये तुम्ही दाण्याचा कूट घाला त्याच्यानंतर पनीर असतं टोफू असतं वेगवेगळे पनीरचे प्रकार असतात आपण ते किसून सुद्धा भाज्यांमध्ये घालू शकतो बरेचदा मग ते मुलांना कळतही नाही की ते आतमध्ये घातलेलं आहे मेथीच्या भाजीच्या बाबतीत स्पेशली मेथीच्या भाजीच्या बाबतीत असं करू शकतो तसं आपण वेगवेगळे लाडू चे प्रकार किंवा खजूर बदाम ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रुटची पावडर आपण कायम घरी करून ठेवू शकतो आणि ती तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये त्यांना खायला घालू देऊ शकता आणि इकडे एक मुद्दा लक्षात घ्या की पेक्षा, क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट म्हणजे असं खूप खाणं महत्वाचं नाही पण थोडक्यात जरी त्यांनी खाल्लं तरी ते जे काही खात आहेत त्याच्यामध्ये मात्र कॅलरीज आणि पोषण मूल्य ही जास्तीत जास्त कशी असायला हवी हे बघणं फार गरजेचं आहे बरोबर त्या अनुषंगाने बायकांना जो प्रश्न असतो की डब्यामध्ये वेगळं वेगळं काय द्यायचंय जेणेकरून डबा खाल्ला गेला पाहिजे शाळेतून वापस येता नये तर त्याच्यासाठी हे प्रयोग जे आहेत पण ते प्रयोग करत असताना हल्ली आपण पाश्चात्य पदार्थांवर जास्त भर देतो मॅम आपल्या देशी आपल्या मातीतलं पिकणारं अन्नाकडे आपण पाठ फिरवतोय हे दुर्दैवाने इथे म्हणावं वाटतंय नाही का त्याच्याकडे पुन्हा वळवायचं आहे आपल्याला आता त्यांनी सतरा वर्षाच्या मुलीचा जो प्रश्न विचारला होता ना की वजन वाढतंय भात आवडतं मग भात बंद करू दे का तर पुन्हा ह्या मुद्द्याशी जोडला गेलेला आहे तर मला असं वाटतं की आपल्याकडे जे असं म्हटलं जातं की नो कार्ब डाएट तर सर्वप्रथम एक लक्षात घ्या की कुठचाही पदार्थ फक्त कार्बोहायड्रेट प्रोटीन असा नसतोच एक्सेप्ट म्हणजे त्याला जे अपवाद आहेत ते फक्त साखर म्हणजे केन शुगर किंवा ग्लुकोज हे अपवाद आहेत पण जर तुम्ही भात घेतलात तर तो फक्त कार्बोहायड्रेट नाहीये तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स म्हणजे त्याच्यामध्ये सायंटिफिकली बोलायचं झालं तर ब्रांच चेन अमायनो अॅसिड्सचा एक ग्रुप असतो म्हणजे अमायनो मुळेच प्रोटीन्स बनतात तर त्याच्यामुळे भात हा फक्त कार्बोहायड्रेट नसून त्याच्यामध्ये प्रोटीन्सही आहेत मिनरल्सही आहेत व्हिटॅमिन्सही आहेत त्यामुळे जर तुमच्या मुलीला भात आवडत असेल तर तो जरूर द्या बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा लहान मूल जेव्हा ब्रेस ते ब्रेस्ट फिडिंग बंद होतं किंवा कमी होतं तेव्हा आपण त्याला पहिला पदार्थ काय देतो तर भातच देतो म्हणजे भाताची पेज देतो मग त्याच्यामध्ये आपण हळूहळू डाळी वगैरे घालायला लागतो आणि त्यामुळेच तर आपलं मूल रांगायला लागतं बसायला लागतं चालायला लागतं हळूहळू त्याची प्रगती होत जाते एवढंच नव्हे तर प्रत्येक म्हणजे स्टेपमध्ये आपण जे आयुष्याचे टप्पे आहेत प्रत्येक वेळेला आपल्याला भात लागतो कुठे आपण अमेरिकावारी करून या युरोपवारी करून या किंवा अगदी जवळपास फिरून या आपल्याला घरी आल्यावर पहिलं काय वाटतं तर आमटी भात खिचडी असं खावं कारण त्यामुळे आपल्याला थोडं शांत वाटतं तर ही जी शांतता येते ती त्या ब्रांचेन नमन वासिल्समुळे येते एवढंच काय मी तर म्हणेन की मेल्यावर सुद्धा आपण आपल्याकडे काय पद्धत आहे तर आपण दहाव्या तेराव्या दिवशी सुद्धा आपण भाताच कावळ्याच्या रूपात येणाऱ्या माणसाला तेच देतो आपण तर त्यामुळे उगीच आपण बदनाम करतोय असं लेबल लावून असं मला वाटतं वजनाशी त्याचा काही वजनाशी त्याचा नाहीये संबंध मग आता त्याच मुद्द्याला धरून थोडस विचारते वजनाशी संबंध असणारा आणखी एक पांढरा पदार्थ म्हणजे साखर म्हणजे जा भात जसं आहे ना तसं साखरेविषयी खूप बोललं जातं की साखर बंद करा भात बंद करा तर त्याच्यावरही थोडं मार्गदर्शन झालं तर बरं होईल काय सांगते ना तर काय आहे ना की साखर जी आपण वापरतो ती केन शुगर वापरतो आणि केन शुगर ही चांगली आहे पण जी पॅकेज पदार्थांमध्ये म्हणजे मी असं म्हणेन की अदृश्य साखर हाँ हाँ। जी तुम्हाला बिस्किटांमधून मिळते किंवा जे आपण पॅकेज पदार्थ सिरियल्स वगैरे तर त्याच्यामध्ये जी साखर असते ती असते एच एफ एचएफसीएस म्हणजे त्याला म्हणतात थाय फ्रुक्टो कॉर्न शुगर तसंच या पॅकेज पदार्थांमध्ये जी आर ए एस म्हणजे जनरली रिगार्डेड एज सेफ नावाचं केमिकल असतं ह्याचा अर्थ काय जनरली रिगार्डेड एज सेफ याचा अर्थ काय की ते कंपनी तुम्हाला काहीच शाश्वती किंवा गॅरंटी देत नाहीये की हे सेफ आहे तुम्ही तुमच्या रिस्कवर ते खा तर मला असं वाटतं की असे पदार्थ जर तुम्ही टाळलेत ना पॅकेज सिरियल्स बिस्किट किंवा जे काय बेकरी प्रॉडक्ट आपण जर हो, टाळले हो. आणि घरी केलेला तुम्ही चांगली नारळाची वडी करून द्या किंवा चांगला लाडू करून द्या अळीवाचा म्हणा किंवा रवा बेसन जे काही मुलांना आवडत असेल त्यातली साखर तुम्हाला वाईट ठरत नाही साखर, साखर ना? कशा बरोबर येते ते महत्वाचं आहे बरं चहातली चहा साखर, चाहतली साखर, साखर हरकत नाही आपण किती अशी साखर दिवसात आपण दोन कप चहा पितो तर दोन चमचे साखर आपल्या पोटात जाते त्याला काहीच हरकत नाहीये एवढी साखर आपल्या पोटात जायला बरं बरं नक्कीच <laughs> जयश्री कुपाटे पुण्यावर प्रश्न विचारतात आपल्याला हॅलो हॅलो हां माझी मुलगी एकोणीस वर्षाची ते तिचं हे वजन खूप कमी झालेलं आहे एका वर्षामध्ये काही ते आठ दहा किलो वजन कमी झालेलं आहे तर थायरॉइडचे चेकिंग पण केलेले आहे काही निघालेलं नाही तर कशामुळे झाले असेल किंवा काय म्हणजे हे करावं लागेल आम्हाला उपाय बरं बरं नक्की नक्की मॅम काय सांगू शकतो आपण एकोणावीस वर्षाची मुलगी आहे आणि अचानक एका वर्षामध्ये वजन कमी झालेलं आहे बरोबर जसं त्यांनी oh. oh. hmm. आता म्हटलं की थायरॉइडची तपासणी त्यांनी तर ऑलरेडी केलेलीच आहे जनरली जेव्हा हायपर थायरॉइडिझम होतं तेव्हा अचानक वजन कमी होण्याची शक्यता असते पण आता जर ते कारण नसेल तर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तपासून बघा की गेल्या एक वर्षात तिची काही लाईफस्टाईल चेंज झालेली आहे का कधी कधी अचानक काही शिक्षणामुळे जेवणाच्या पद्धती किंवा जेवणाच्या वेळा अभ्यासाच्या जास्त ताणामुळे मुलं कधी कधी आजकाल जेवत नाहीत व्यवस्थित तसं काही होतंय का किंवा थोडंसं एक्झर्शन वाढलंय का थोडं लांब जाण्याचं किंवा असं काही वाढलंय का हे बघायला हरकत नाही दुसरं म्हणजे आताचा हा जो एज ग्रुप आहे आपण असं बघतो की सोळा सतरा वर्षाच्या मुली ह्या आपल्या फिगर बद्दल खूप जास्त कॉन्शियस असतात hmm. hmm. आणि बरेचदा असं होतं की त्या मुद्दामून खाणं hmm. टाळतात म्हणजे खरं म्हटलं तर आई त्यांच्या खूप मागे लागते की खा ग पोळी खा <laughs> ग भात वरण खा म्हणजे हे घरचे लोक खूप मागे लागलेले असतात परंतु ह्याच्या ह्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी झिरो फिगर आणि हे सगळं फॅट गेलेलं असतं मग अशा वेळेस त्यांना नाही म्हणजे त्या काहीतरी करून मग घरी थोडस काहीतरी खातात डबा परत आणतात तर असं काही होत आहे का असं काही होतंय का चेक करायला पाहिजे दुसरं गोष्ट म्हणजे काही डेफिशियन्सी आहे का म्हणजे आता उदाहरणार्थ जर हिमोग्लोबिन कमी झालं असेल बरेचदा असं असतं की हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे भूक कमी लागते मग भूक कमी लागल्यावर मुलं खात नाही अजून हिमोग्लोबिन कमी होतं असं काही होतं अजून काही डेफिशियन्सीज आहेत का झिंक जे आता मग मॅडम म्हणाला जर झिंकची कमतरता असेल तर तोंडाची चव कमी होते मग त्याच्यामुळे असं काही होत आहे का तर आपल्याला हे पहिल्यांदा कारण शोधून काढणं फार गरजेचं आहे की कशामुळे ते होतंय आणि जसं म्हटलं की परत इथे आपण थोडस असं करू की क्वालिटी क्वांटिटीपेक्षा परत आपल्याला क्वांटिटी क्वालिटी कशी देता येईल ह्याच्यावर परत आपण भर पर देता येईल आणखी याला जोडून एक प्रश्न विचारायचा प्रश्न आला मुद्दा आला म्हणून तो छेडते वयात येणाऱ्या मुली किंवा मेनसेसच्या काळामध्ये आपण काही विशेष त्या मुलींना खाद्यपदार्थांमध्ये ऍड करून द्यायला पाहिजे का मॅम आपल्याकडनं मला ह्या प्रश्नाचं उत्तर हवंय ह्या वयामध्ये असताना मुलींना चांगलं कॅल्शियम आणि आयर्न मिळायला पाहिजे ते खूप गरजेचं असतं तर मला असं वाटतं की आपण प्रत्येक आपल्या खाण्यामध्ये कॅल्शियम येत आहे ना याचा थोडा विचार केला पाहिजे म्हणजे कसं की तुम्ही ब्रेकफास्ट जेव्हा घेता तेव्हा त्याच्याबरोबर दही द्या किंवा दूध काहीतरी जे काही मुलांना आवडत असेल मुलींना ते तुम्ही देऊ शकता तसंच जेवणामध्ये ना तुम्ही एखादी तरी चटणी ऍड करा असं मी म्हणेन त्याच्यामुळे काय होतं की एक चांगल्या प्रतीचं फॅटसुद्धा आपल्या जेवणामध्ये ऍड होत असतं ओके okay. आणि सकाळी उठल्यावर मी नेहमी सांगते की तुम्ही काळ्या मनुका रात्रभर पाण्यात भिजवून आणि अंजीर जर दिलं ना तर कधी आयनची डेफिशियन्सी होत नाही आणि रात्री परत जे मी कॅल्शियमसाठी म्हटलं ते दही वगैरे तर आपण घेतोच पण त्या व्यतिरिक्त आपण पालेभाज्या वगैरे खातो किंवा अनेक साधी कढीपत्ता जो आहे त्याच्यामध्ये इतकं चांगलं कॅल्शियम आहे तर कढीपत्त्याची एक चटणी आपण कायम घरात करून ठेवली तरी ती पोळी बरोबर खाता येते किंवा ब्रेड बरोबर खाता येते कसं ते आपण खाऊ शकतो बरोबर आता थोडस ना मी गव्हाच्या मुद्द्यावरून नाचणी आणि गहू असं थोडस तुलनात्मक विचारायची माझी इच्छा आहे मुद्दा हा प्रश्न निघाला आहे म्हणून की असं म्हटलं जातं की त्याच्यामध्ये नाचणीमध्ये खूप कॅल्शियम आहे आणि गहू गव्हाची पोळी सकाळ संध्याकाळ असं आपल्याकडे सातत्याने आहार असतो तर त्याच्याबद्दलही तुमच्या दोघींकडनं काही माहिती बरं मला आवडेल अगदी या प्रश्नाचं उत्तर द्यायला कारण की बरेचदा आपल्याकडे जे पेशंट येतात आमच्याकडे तर त्यांना जेव्हा आम्ही डायट रिकॉल विचारतो तर त्यांचं उत्तर असतं की सकाळी पोळी भाजी दुपारी पोळी भाजी रात्री <laughs> पोळी भाजी <laughs> त्याच्यामुळे काय होतं की विविधता नसते <laughs> आम्ही नेहमी सांगतो जसं चाळीस पन्नास घटक रोजच्या रोज गेले पाहिजे आता असं होतंय की आपल्याकडे जो पूर्वी खपली गहू मिळायचा जो चांगला गहू मिळायचा आता आपण लोकवन वगैरे असा गहू वापरतो गव्हामध्ये ग्लुटनिन आणि ग्लायडिन नावाची काही तत्व आहेत जेव्हा आपण तो त्याच्यामुळेच घवाला जी इलॅस्टिसिटी म्हणतो ना पर, एक लवचिकपणा की ज्याच्यामुळे आपण पोळी लाटू शकतो जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा त्याच्यामध्ये ग्लुटन नावाचा एक घटक तयार होतो आणि त्या ग्लुटन नावाच्या घटकामुळे आपण ती पोळी बनवू शकतो आता असं झालेलं आहे की बऱ्याच लोकांना या ग्लुटनची सेन्सिटिव्हिटी असते म्हणजे ते ग्लुटन पचत नाही व्यवस्थित बरोबर म्हणून त्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो ग्लुटन न पचण्याची कारणं अशी पण आहेत की आता आपल्या आतड्यातले जे चांगले जीवजंतू आहेत आपल्या आतड्यामध्ये चांगले पण जीवजंतू असतात आणि वाईट पण जीवजंतू असतात आणि आतड्यांचा जो मायक्रो फ्लोरा आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण की तो अनेक विविध जीवनसत्वांच्या अभिशोषणामध्ये महत्वाचा भाग घेतो हे करतो जसं आता बी ट्वेल्वची डेफिशियन्सी किती कॉमन आहे कारण की, की लोकांचा मायक्रो फ्लोरा दाने कमी झालेला आहे तसंच पोळीच्या बाबतीत होतं ती पचत नाही व्यवस्थित आणि मग लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो राधन आम्ही असं सांगतो पूर्वी कसं की लोक फक्त सणासुदीला पोळ्या करायचे गुळाची पोळी किंवा पुरणाची पोळी किंवा पाहुणे आले की आपण पोळ्या करायचो आता तसं राहिलेलं नाही त्यामुळे आम्ही सांगतो की तुम्ही जे काही आपलं पारंपरिक आहे आपले जे पूर्वज खायचे ज्वारी खायचे जसं तू नाचणी म्हणाले नाचणीमध्ये खूप जास्त कॅल्शियम आणि आयन आहे आणि तुला हेही माहिती असेल की नाचणीला जर मोड आणले ज्याला माल्टिंग प्रोसेस असं म्हणतात की त्याला आपण एक छत्तीस तास पाण्यामध्ये भिजवायचंय त्याच्यामध्ये तुम्ही दोन तीन वेळा पाणी बदला त्याच्यानंतर त्याला स्प्राउट्स आणा मोड आणा आणि त्या मोड आणल्यानंतर त्याच्यामध्ये अमायलेज नावाचं एक तयार होतं स्टार्च पासून त्याचं अमाइलेज असं एक फॅक्टर तयार होतं ज्याला अमायलेज रिच फूड आणि ते इतकं पचायला हलकं असतं म्हणून आपण मुलांना बघ नाच बेबीज किंवा किंवा खायला नाचणीच गंमत म्हणजे या अमायलेज रिच फूडची अशी गंमत आहे की तुम्ही ते अगदी एक अर्धा चमचा जरी वापरलं तरी ते खूप होतं कारण जर तू एक ग्लास एखादं बनवलंस काहीतरी पेज वगैरे किंवा गव्हाचं नॉर्मल गव्हाची खीर बनवलीस त्याच्यात ज्या कॅलरीज मिळणार आहेत त्याच्यात जे मिळणार ते डेन्स फूड मध्ये आपल्याला मिळतं बरोबर म्हणजे आता दोन्ही गेस्ट आपल्याला सारखे या गोष्टीवर भर देत आहेत की ताट भरून आपण अन्न मुलांना देतोय तर ते पोटभर जेवले असा आपला जो एक समज असतो त्यापेक्षा कमी जरी खाल्लं तरी क्वालिटीचं फूड द्या एक्झॅक्टली त्यांच्या शरीराला आवश्यक ते सगळे सत्व त्यांना मिळाले पाहिजेत असा विचार अन्न घटकात करा हेच स्वयंपाकघरातलं व्यवस्थापन आहे खऱ्या अर्थाने रश्मी बोरीवलीवर प्रश्न विचारतात आधी त्यांचा प्रश्न घेते हॅलो हॅलो मला असा प्रश्न विचारत होता की ब्राऊन राईसचा आपण डोसा या इडली बनवू शकतो का आणि ते ब्राऊन पोहे पण मिळतात ते किती योग्य आहे खायचं आणि विटॅमिन बी कशात असतं ता जास्ती बरं बरं नक्कीच रश्मी या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत रश्मीनी प्रश्न विचारला होता ब्राऊन राईस ब्राऊन पोहे किंवा त्याला जोडूनच मी आता असं विचारते की आजकाल असं खूप फॅड आलेलं आहे मार्केटमध्ये की हे खूपच चांगलं आहे जाहिराती तर चिकार आपल्याला ऐकायला मिळतात तर त्या राईस विषयी काही सांगतील का मॅम नक्कीच अॅक्च्युली बघा सगळ्या महिलांना माहिती आहे की जर तुम्ही ब्राऊन राईस करायचा ठरवला एखाद दिवशी तुम्ही प्रयत्न करा कितीतरी कुकरच्या शिट्ट्या तुम्ही काढाल तरीही तो पदार्थ नीट शिजतच नाही hmm. आता जर हा पदार्थ म्हणजे जो ब्राऊन राईस आहे तो शिजायला एवढा वेळ लागतो तर तो पचायला किती वेळ लागेल ह्याची एक साधी कल्पना तुम्ही करा आणि काय होतं की अति जेव्हा फायबर असतं ना एखाद्या पदार्थामध्ये तेव्हा ते आपल्या ते कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम अशा मिनरल्सच्या शोषणामध्ये खूप अडथळा आणतं म्हणजे म्हणून अति फायबर पण खाणं योग्य नाही तर त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे सिंगल पॉलिश राई तो 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 आपन, राईस हल्ली मिळतो बघा तो तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा किंवा हातसडीचा तांदूळ तो घ्या आपण ब्राऊन राईस घेऊ नका अजिबात कारण त्यामुळे तो पचणारही नाही आणि जे तुम्हाला कॅल्शियम आयन एसॉर्ब व्हायला हवं आहे तेही त्यामधून अॅबसॉर्ब होणार नाही तर त्यामुळे पांढरा तांदूळ म्हणजे थोडीशी पिवळट झाक असलेला तांदूळ जर वापरला तो सगळ्यात उत्तम तांदूळ आणि हल्ली आणखी एक अख्खं प्रदर्शन भरवलेलं असतं सेंद्रिय फळे सेंद्रिय भाज्या सेंद्रिय पदार्थ वगैरे तर ता त्याच्या बाबतीत थोडक्यात काहीतरी माहिती आपण दिलीत तर बरं होईल कारण त्याच्याविषयी ना मॅम हा प्रश्न विचारण्या मागे उद्देश काय की आता ने इतकं कन्फ्युजन वाढलेलं आहे की नेमकं मार्केटमध्ये हे मिळत आहे तेही मिळत आहे आम्ही काय घ्यायचं कुठलं चांगलं आहे हे कन्फ्युजन आजच्या कार्यक्रमात जर दूर झालं तर बरं होईल म्हणून आता त्यांनी राईस विषयी जो प्रश्न विचारला होता ना की ब्राऊन ची इडली बनवतात तर कशी राहील वगैरे आणि विटामिन बी हाही त्यांचा प्रश्न होता सांगतो इडली बद्दल सांगायचं झालं सा तर डेफिनेटली जर काही प्रॉब्लेम नसेल कोणाला तर तुम्ही आपली जी पारंपारिक पांढरी इडली आहे पांढरा भात हो। आहे हो। आरामात खाऊ शकता हो। त्याच्याबरोबर परत विविधता हवी डाळ हवी भाजी हवी म्हणजे त्याचा त्रास होणार नाही एखाद्याला जर डायबेटीस असेल तर कधी कधी मग पांढरा भाताचा जो ग्लायसेमिक इंडेक्स असतो थो, तो थो थोडा हाय असतो थो। मग तेव्हा आपण ब्राऊन राईसचा जो त्यांचा इडलीचा प्रश्न होता ना तर मला त्यांना सांगायला आवडेल की ब्राऊन राईसची इडली चांगली होत नाही जर त्यांनी करायचा प्रयत्न करू नये त्याच्याऐवजी <laughs> रेड राईसची इडली खूप छान होते ओके okay. रेड okay? राईस म्हणून सुद्धा आता मॅडम म्हणाले त्याला मी आहे की फायबर जास्त असल्यामुळे परत कॅल्शियम किंवा आयर्नचं ऍब्झॉर्प्शन होत नाही परंतु एखाद वेळेस आपण ही प्रयत्न म्हणून किंवा घरात जर गरज असेल कोणाला तर आपण करून बघू शकतो फक्त याच्यासाठी काय करायचं आपल्याला लाल तांदूळ अगदी लाल असा मिळतो तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अख्खे काळे उडद वापरायचे म्हणजे उडदाची डाळ न वापर दोनास एक प्रमाण आपण जेव्हा दोनास एक प्रमाण घेतल्यावर प्रोटीनचं कंटेंट पण वाढणार आहे आणि त्याच्या इडल्या खरंच छान बनतात आणि थोड्या खाल्ल्यानं तरी पोट भरतं काय होतं होत की आपण पांढरी इडली कधीकधी जास्त खाऊन जातो म्हणजे चार पाच इडल्या खाल्ल्या तरी आपल्याला समाधान होत नाही पण ह्या दोन किंवा तीन खाल्ल्या तरी भरपूर त्याच्यामधनं पोषण तत्व मिळू शकतात त्यामुळे हे एक आहे बी ट्वेल्वचं जर तू विचारल तर बेसिकली आता तोच बी ट्वेल्वची डेफिशियन्सी मॅम पण अग्री करतील की इतक्या लोकांना आहे म्हणजे जवळजवळ आणि डी विटॅमिन आणि बी जितके लोक येतात त्यातल्या सत्तर टक्के लोकांना तरी बी ट्वेल्वची डेफिशियन्सी असते पूर्वी असं होतं की फक्त शाकाहारी लोकांनाच था, हा त्रास आहे असं होतं परंतु आता मांसाहारी लोकांना पन्नास टक्के लोकांना बी ट्वेल्ची डेफिशियन्सी आहे बी ट्वेल्व आपल्याला मांसाहारातन मिळतं दूध आणि दुग्धजन्य दुधा जे पदार्थ आहेत म्हणजे चीज आहे पनीर आहे दही आहे ताक आहे त्याच्यामध्ये खूप जास्त नाही पण काही प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं स्प्राउट्स मध्ये त्याला प्री बायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स की ज्याच्यामुळे आपले आतवड्यातले जे जीवजंतू चांगले आहेत ते चांगल्या पद्धतीने त्याची पैदास होते आणि मग बी ट्वेल्वचं अभिशोषण हे चांगलं होतं oh. त्यामुळे फक्त बी ट्वेल्वचे सोर्सेस काय आहेत hmm. हे न बघता hmm. प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्स आपण खातोय का दही खातोय का hmm. किंवा स्प्राऊट्स खातोय का हे सुद्धा त्याच्याबरोबर बघणं आवश्यक आहे hmm. आणि बरेचदा असंही होतं की आहारातनं हे लोकांना नाही मिळू शकत त्यामुळे मग कधी कधी जर खूपच कमी असेल तर आपल्याला त्याचे इंजेक्शन्स किंवा त्याच्या काही गोळ्या विटॅमिन्स गोळ्या घेणं कारण अशी डेफिशियन्सी कॅरी करून आपल्याला पुढे त्याचा खूप जास्त त्रास तो दयाचा विषय निघाला मॅम तर थोडस दयाकडे मी तेच म्हणणार होते की प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक हे खूप महत्वाचं आहे हल्ली आणि प्रोबायोटिक जेव्हा आपण म्हणतो तर दही हे घरी विरजून हो, जर आपण केलं तरच ते प्रोबायोटिक आहे जेव्हा आपण पॅकेज दही आणतो तेव्हा त्याच्यामध्ये जी बॅक्टेरियाची ग्रोथ जी व्हायला पाहिजे ती थांबवलेली असते कुठेतरी म्हणजे बाहेरून आणलेलं दही कधीच आंबट होत नाही पण जे आंबट होतं तेच दही चांगलं हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे काय आहे की ह्याच्यामध्ये जिवंत जंतू आहेत आणि म्हणून ते वाढतात तेव्हा ते आंबट होत जातं तर असं दही जर तुम्ही घरी विरजलेलं दही खाल्लं आणि आणि आंबवलेले पदार्थ म्हणजे जेव्हा तुम्ही इडली ढोकळा असे पदार्थ तुमच्या आहारात आले तर मग बी ट्वेल्वची डेफिशियन्सी होत नाही बरोबर पण रात्री दही खायचं नाही असंही बरेच जण म्हणतात दही भात देऊ नका मुलांना रात्रीच्या वेळी आणि मग दही त्या मातीच्या मडक्यात मग अशी जो विषय हो, राहिला होता मातीच्या हो, हो, मडक्यात खाल्ला की आणखी त्याची चव वेगळीच लागते या दोन्ही मुद्द्यावर बरं तर ह्याचं काय आहे की रात्री आपण दही नाही खाल्लं पाहिजे असं जो समज आहे तो प्रत्येकाच्या बॉडी केमिस्ट्रीवर आहे बरं म्हणजे जा काही जणांना काहीही होत नाही दही खाऊन रोज रात्री दही खाल्लं तर त्याचा त्रास होत नाही हे काय ना आहार जो आहे तो प्रत्येकाचा थोडा थोडा वेगळा म्हणजे प्रत्येकाच्या शरीर, शरीर प्रत्य। प्रकृतीप्रमाणे आहार ठरत असतो तर जर आपल्याला त्रास होत असेल रात्री दही खाऊन तर खाऊ नका पण जर तुम्हाला काही त्रास होत नसेल तर फक्त हे आपल्याला ऐकायला मिळतं म्हणून ते टाळण्याची <laughs> काही हो। एक गरज नाही आणि जेव्हा आपण ताजं दही म्हणजे सकाळी विरजलेलं दही रात्री खातो हो। रात्री विरजलेलं दही सकाळी खातो तेव्हा त्याचा काही दुष्परिणाम दिसून येणार बरोबर मॅम मगाशी मी तुम्हाला थांबवलं होतं इच्छित होता त्या मुद्द्याकडे येऊयात बरोबर मगाशी आपला असा विषय निघाला होता की भाज्या हो तर की भाज्या बरेचदा आपण सांगतो भरपूर खा परंतु वेळेअभावी त्याचं व्यवस्थापन जमत नाही होत नाही तर आता एक नवीन असा एक छान विषय समोर आलेला आहे की मायक्रोग्रीन्स बरं आता बर। मायक्रोग्रीन्स म्हणजे काय तर तुम्ही घरामध्ये आपल्याकडे मुंबईला कुठेही तुम्ही राहत असाल तरी छोटीशी जागा तरी असते एखादी गॅलरी गच्ची किंवा अगदी तुम्ही किचनच्या खिडकीत कुठेही एखादी छोटी कुंडी ठेवू शकता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बिया कुठल्याही व सेलरीच्या असो टोमॅटोच्या असो काकडीच्या असो बीटरूटच्या असो आपल्याला बिया विकतही हो, मिळतात हो, अगदी घरातले धणे जरी टाकले हो, गहू जरी टाकले आणि त्याला आपण रोज पाणी देत राहायचं अगदी आपण मुलांना सांगू कुठेतरी तुम्ही निसर्गाशी सुद्धा कनेक्ट होता त्यावेळेला हो, समोर बघता ते वाढताना त्याचे काहीतरी एक छान वाढते समोर आणि जे छोटी छोटी रोपं तयार होतात एक साधारण एक आठवडा ते दहा दिवस त्याला लागतो आणि मग ती तयार झाल्यानंतर ती आपण त्याला कट करून तुम्ही मध्ये वापरा तुम्ही मध्ये वापरा जर तुम्ही काही भाजी केली असेल <laughs> <ते। जापना लाग laughs> तर वरती गार्निश करा पराठ्यामध्ये वापरा खूप सुंदर फ्लेवर असतं त्याचं आणि आपण हे ऑर्गॅनिक फूड घरी बनवतो म्हणजे आपल्याला कारण मगाशी तू म्हणालीस की ते भाज्या येतात त्या शेतकऱ्याकडे त्याच्यानंतर त्या किती वेळ त्या उन्हात पावसात धुळीत <laughs> त्याच्यानंतर बायका घासाघीस करून त्या आणतात फ्रीजमध्ये ठेवतात मग त्या बनवतात आणि असं वाटतं पण या मायक्रोग्रीस मध्ये जवळजवळ पंधरा ते चाळीस टक्के आपल्याला आणि हे सगळे करू शकतात आणि खरं याला या, काही फार वेळ आलीच नाही आपण व्यवस्थापन म्हणतो तेव्हा त्या वेळ वेळेची पण बचत होणार आहे आपल्या आणि त्याच्यामुळे हे सहज नौकरदार व्यक्ती किंवा स्त्री पण गृहिणी पण करू शकतात अळीवाला सुद्धा मोड येतात म्हणजे अळीवाचा सुद्धा जर आपण मायक्रोग्रेन्स केले तर आणि गाजर तर आपण लहान मुलांना प्रयोग म्हणून सुद्धा असं ठेवला तर गाजराला तर पूर्वी किती करायची सगळं दिसत नाही थोडासा वेळ काढायला आपल्याला रावसाहेब माने सांगलीवरनं प्रश्न विचारतात हॅलो हॅलो हा बोला मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम शेंगदाण्याचा कासोळा किंवा बटाटो वरची साल hmm. आणि हरभऱ्याच्या डाळीची जी साल असते आपण पिठलं वगैरे करतो किंवा भजी करतो त्याच्यावरची ती साल आपण खाली तर चालते का किंवा शेंगदाण्याचा कासोळा काढून टाकावा की खावा किंवा बटाटोची साल काढून टाकावी की खावी नक्कीच जे खूप चांगला प्रश्न विचारलेला <laughs> आहे तुम्ही म्हणजे ज्या साली आहेत ना साली सहित अन्न खा असं सांगायचं स्वच्छ पॉलिश केलेलं असत आता, 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 के आता सांगायचं था तर था था थाली था भाजणी म्हणजे काय आहे तर हो, त्याच्यामध्ये आपण अख्खे हरभरे अख्खे उडीद असंच सगळं वापरतो हो, त्याच्यामुळे अगदी काही हरकत नाही सालासकट खायला शेंगदाण्याचं कूट सुद्धा आपण सालासकट करूच शकतो काही त्याच्यामध्ये प्रश्न उद्भवत नाही आपण ते नक्की करावं नक्की, नक्की। निसर्गाने आपल्याला जे जे सालासकट दिलेलं आहे हो, हो। ते जरूर आपण जे खाऊ शकतो कुठेतरी आपण प्राण्यांना ऑब्झर्व केलं पाहिजे जर आपण त्याला केळं दिलं तर तो, तो साल काढून खाईल सफरचंद दिलं तर तो अख्खं खाईल परंतु आपण वाट लावतो फळांची <laughs> सालं काढून टाकतो त्याचे ज्यूस करतो त्याचं जाम करतो जेली करतो त्याच्यामध्ये काहीही घटक राहत नाही त्यामुळे जे जे आणि अजून इकडे एक गमतीचा मुद्दा असा की आपल्याला अक्रोड किंवा बदाम हे सुद्धा सालासकट येतात आता ही साल म्हणजे कवच म्हणायचंय बाबा मग आपल्याला निसर्ग काय का सांगतोय आता समजा मी दोन अक्रोड दिले तुला दिले हु, हु, पाच दिले तू दोन तोडून खाशील हो। तिसरा नाही खाणार पण तुला मी रेडीमेड सोललेले दिले तर तू जास्त खाशील त्यामुळे ह्या सालाचा दोन्ही बाजूनी आपण असा विचार केला पाहिजे हो, की डेफिनेटली सालामध्ये फायबर आहे त्यामुळे जिकडे जिकडे शक्य आहे तिकडे सालासकट खाणं आवश्यक आहे इव्हन तुम्ही जर बटाटे उकडले किंवा तुम्ही बीटरूट उकडलं सालासकट जर तुम्ही ते उकडलं आतमध्ये त्याच्यातले जे द्रव्य आहेत जे जीवनसत्व आहे जे अँथोसायनिन त... आहे बीटरूटमध्ये राना रहे। ते सगळं इंटॅक्ट राहणार आहे आणि ते आपल्या शरीराला जास्तीत जास्त मिळणार बरोबर आणखी एका मुद्द्याकडे यायचं आहे जेव्हा हा विषय निघालेलाच आहे तर आपण तेच त्याच भाज्या आणतो तेच तेच करतो म्हणून मोनोटरस होतं मुलंही नाराज होतात पण ह्या ज्या सिजनल भाज्या असतात विशेषतः आता पावसाळ्यामध्ये कंटुरल्याची भाजी किंवा मायाळूची भाजी नावातच खूप माया तर ह्या सगळ्या भाज्या आपण व्हरायटी म्हणून घरात आणलं आणि त्याच्यावर प्रयोग केले तर जास्त नक्की म्हणजे आता खरं म्हणजे इतक्या आपल्याकडे भाज्या आहेत म्हणजे ह्या ज्या पालेभाज्या आहेत ना त्याचा नंबर काहीतरी सहा हजार पाचशे वगैरे आहे आणि आपण त्यातल्या फक्त हार्डली मितम आणि दहा वापरतो दहा सुद्धा कदाचित वापरत नसू तर ह्या ज्या पावसाळ्यात एक एकदा येणाऱ्या ज्या भाज्या असतात <laughs> रानभाज्या ज्याला म्हणतात त्या आवर्जून आणाव्यात म्हणजे आता सध्या आंबाडीची भाजी हो, आपण काय करतो पावसातही पालक खायचा प्रयत्न करतो तर पावसाळ्यात आपण आंबाडीची भाजी का खाल्ली पाहिजे तर पावसाळ्यामध्ये जीवजंतू वाढणं हे ऑटोमॅटिकली हो, होत हो, हो। असतं पण आंबाडी ही आंबट भाजी आहे आणि त्यामुळे तिचं ते आंबटपणा जो आहे तो इतका स्ट्रॉंग आहे की तो कुठचाही जीवजंतू त्याच्यावर वाढू देत नाही आणि म्हणून पावसाळ्यात जर तुम्हाला भाज्या खायच्या असतील तर त्या पावसाळ्यात म्हणून ज्या रानभाज्या येतात किंवा आंबाडीची भाजी येते ती खाणं जास्त श्रेयस्कर आहे बरोबर आता ह्या भाज्या करताना ना तेल हे एक आता फॅक्टर इतकं बोललं जातं की हे तेल चांगलं ते नाही मिक्स करून वापरा वगैरे कन्फ्युजन आहे तर तुमच्याकडनं तेलाच्या संदर्भात आणि वेळ कमी असल्यामुळे मॅम तुमच्याकडनं तुपाच्या संदर्भामध्ये <laughs> <laughs> <बड़ा। laughs> तेलाबद्दल तर असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे तेल हे तेल आहे त्यामुळे ते थोडा कमीच वापरला पाहिजे कारण की आताची आपली जीवनशैली खूप अशी बैठी झालेली आहे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तळलेले पदार्थ कधीच खाऊ नका डेफिनेटली तुम्ही पंधरा दिवसातून एकदा कधी पाऊस पडला तर जरूर तुम्ही भजी वगैरे करून खाऊ शकता मात्र डे टू डे लाईफमध्ये आपल्याला तेलाचं प्रमाण कमी ठेवलं हो पाहिजे कुठलं तेल वापरायचं तर माझं असं सांगणं की रिफाईंड ऑइल बिलकुल वापरू नका त्याच्याऐवजी तुम्ही फिल्टर्ड ऑइल वापरा फिल्टर्ड ऑइल म्हणजे गाळलेलं तेल गाळलेलं तेलावर यांत्रिक प्रक्रिया केलेली असते आणि रिफाईंड तेलावर जी प्रक्रिया होत असते त्याच्यामध्ये केमिकल्स वापरलेले असतात आपला प्रयत्न असत असा आहे की हे बघ आपल्याला जर केमिकल फ्री राहायचं असेल तर आपल्याला हिमालयातच जाऊन राहावं लागेल पण तेवढं शक्य नाही पण आपल्या कपॅसिटीमध्ये जितकं शक्य होईल की आता मला जितकं करता येईल तितकं मी माझ्या आरोग्यासाठी करणार हो, आहे हो, तर मग मी रिफाईन तेल का खाऊ कारण की त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत रादर घाण्यावरचं तेल चांगलं आहे त्याच्यानंतर कोल्ड प्रेस ऑइल आजकाल लोकांना ऑनलाईन सुद्धा मागवतात बरेचसे ते सुद्धा वाईट नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मातीतलं तेल खाणं हे जास्त बेटर आहे आता पण ऑलिव्ह ऑइल मग ऑलिव्ह ऑइल आपल्याकडचं आहे का नाही मग कशाला ते वापरायचंय कधीतरी तुम्ही सॅलेडसाठी वापरलं ठीक आहे पण मुख्य करून शेंगदाण्याचं तेल वापरा किंवा आता जर आपण बघितलं साऊथ इंडियातले लोक नारळाचं तेल वापरतात हो, हो। ते त्यांच्यासाठी चांगलं आहे ज्या मातीमध्ये मा जे पिकतं तेच तिथल्या व्यक्तींच्या शरीराला तेलाचही तसंच आहे नाही वेळ कमी आहे पण थोडक्यात मला तेलाचा आपण विषय काढला होता तुपाबद्दलही असेच समज गैरसमज आहेत काय सांगाल तुपाबद्दल जास्त गैरसमजच आहेत म्हणजे चाळीस वर्षापूर्वी आपल्याला असं सा सांगण्यात आलं पाश्चिमात्य देशातून हो। की सॅच्युरेटेड फॅट्स आर बॅड फॉर हेल्थ तर ते ऐकून आपण बऱ्याच लोकांनी तूप सोडलं पण तूप हे अत्यंत चांगलं आहे कारण त्याच्यामध्ये एक शॉर्ट चेन फॅटी असेल नावाचं एक तुम्ही म्हणू शकता की एक मिरॅकल असलेलं असं एक जे केमिकल आहे की जेव्हा आपण वरण भातावर तूप घालतो तेव्हा भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो बरोबर इडली बरोबर जेव्हा आपण इडली बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर तूप घालून खातात तर तेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीचा एखाद्या पदार्थाचा जर आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्स कमी करायचा असेल तर तूप घालणं खूप आवश्यक असतं आणि म्हणून आपल्या लहान मुलांची वाढ सुद्धा किंवा आपला जो ब्रेन आहे तो साठ टक्के फॅट सेल्सचा बनलेला आहे बरं आणि म्हणून आपल्याकडे जी पद्धत आहे की प्रेग्नंट स्त्रियांना तूप खायला सांगतात नंतर आपण अक्षरशः किलो किलो तुपात बनवलेले लाडू देतो ते खूप अत्यावश्यक आहे कारण वर्षभरापर्यंत मुलांची जी वाढ होत असते ते त्या फॅटमुळे होत असते साठ टक्के म्हणजे तुम्ही कल्पना करा तर जर ते आईच्या पोटात गेलं तरच ते आईच्या दुधातून ते मुलांपर्यंत पोहोचतं आणि इव्हन म्हणजे अल्झायमर सारखे जे डिसिजेस आहेत ते सुद्धा थांबवायला आपल्याला तूप नाकात घालण्याचा सुद्धा खूप फायदा द्वारम नस्यम असं आपण म्हणतोच किंवा दाखवी रूप आपल्याकडे इतकं मातीसारखे ताट इतके आपल्याकडे श्लोक आहेत म्हणी आहेत अगणित आहेत आणि आता अमेरिकेनेही सांगितलं की वी वी आर कम्प्लिटली रॉंग वेन वी सेड दॅट ऑल सॅच्युरेटेड फॅट्स आर बॅड फॉर हेल्थ वजन वाढतं हा पण एक जोडन फॅटी आहे ना त्याचं ज्वलन लगेच होतं खरे खरे uh, मॅम uh, तुपासारखाच मीठ हा पण एक महत्वाचा विषय आहे आजकाल आयोडिन युक्त मीठ असतं सायंदव कोणी म्हणतं खडे मीठ वापरा मग आता नेमकं काय वापरायचं आणि कोणतं चांगलं बरं आता आपण जर कुठलाही हा भारत लोकांना ह्याच्याबद्दल फार गैरसमज आहेत तर तुम्ही कुठलंही मीठ वापरा पहिली गोष्ट म्हणजे शक्यतो खडे मीठ किंवा सैंदव मीठ जसं आपण थोडंसं नॅचरल विचार करतो तेव्हा सैंदव किंवा खडे मीठ वापरणं हे जास्त चांगलं कारण की त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा क्षार मिळत असतात जास्तीचे मिनरल मिळतात जे रिफाईंड पांढऱ्या मिठामध्ये जे आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे आपण या दोन्ही मिठांचं जर तुलना केली तर सोडियमचं प्रमाण सारखंच आहे बरं कारण जर काही जणांना ब्लड प्रेशर असेल तर त्यांना असं वाटतं की आपण मग काळं मीठ खाल्लं तर आपल्याला चांगलं आहे परंतु सोडियम मात्र तेवढंच आहे परंतु त्यांना क्षार जास्त मिळतात आणि अजून एक फायदा असा की हे मीठ जास्त खारट असतं त्यामुळे प्रमाण कमी लागतं बरोबर त्यामुळे थोडंसं सोडियमचं प्रमाण आपोआप कमी होऊन जात आता दुसरं जे आयोडाइज मीठ आहे आता आपल्या राज्य सरकारनी सुद्धा आयोडाइज मिठाबद्दल खूप प्रचार केलेला के आहे के आणि त्याची डेफिनेटली काही ठिकाणी आवश्यकता सुद्धा आहे कारण काही काही ठिकाणी गॉयटर जो आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे होणारा आजार आहे तो आपल्याला बऱ्याच ठिकाणी ज्या थायरॉइड ग्लँडवर त्याचा परिणाम होत असतो तो दिसून येतो त्यामुळे आपल्याला असं मला वाटतं की कुठेतरी एकदा तुम्ही आयोडीन युक्त पदार्थ खाल्ले पाहिजे हो। की ज्याच्यामुळे तुमच्या आहारामध्ये आयोडीनची कमतरता राहणार नाही आणि सेफर साईड म्हणून आपण थोडस सैंध सा हो, थोडस युक्त सुद्धा जरी खाल्लं तरी सुद्धा ते एक म्हणतात ना की एक मध्यम मार्ग हो। अगदी टोकाची भूमिका न घेता ते सुद्धा सांगेन बरोबर रिक्षाच्या बाबतीत असं ऍड करेन की कुठे तुम्ही मीठ वापरावं तर जेव्हा आपण लिंबू सरबत किंवा कुठचंही सरबत करतो त्यात जर मीठ घातलं तर खूप छान आहे तसंच आपण जेव्हा छोले राजमा असे जे कडधान्य शिजवतो तेव्हा जर सैंधव मीठ जर आपण ते शिजवताना घातलं तर ते पचायलाही जास्ती सोपं जातं आणि तुम्ही पंजाबमध्ये किंवा उत्तर प्रदेशात गेलात ना तर ते लोक छोले करताना सैंधव मीठ घालूनच ते शिजवतात आणि खडे मीठ वगैरे आपण ज्या उकळ म्हणजे आमटी करतो किंवा रस्सा भाजी करतो त्याच्यामध्ये आपण पातळ भाजी करतो त्याच्यामध्ये आपण खडे मीठ वापरावं आणि ज्या परतून भाज्या करतो किंवा कोशिंबिरी करतो त्याच्यामध्ये आपण जे रिफाईन सॉल्टॉर्मली दोन्ही प्रकारचं मीठ आपलं वापर नक्की स्टुडिओत ना सातत्याने एका प्रश्नाची डिमांड मला येते मॅम की वजन वाढलं तर कमी कसं करायचं त्याच्याबद्दल खूप सांगितलं होतं पण वजन वाढवण्यासाठी काय खायला हवं कशा पद्धतीचा आहार हवा आता हा खूप मोठा विषय वेळ आपल्याकडे अगदीच थोडका आहे पण त्याला जोडूनच मी विचारते की पोषक मूल्य जी आहेत अन्न घटकातली ती जास्तीत जास्त आपण टिकवण्यासाठी किंवा आता जसा प्रश्न येतोय की वजन वाढण्यासाठी काय आपण करायला हवं मुद्दे मॅम तुम्ही वजन कमी करणं एक वेळ सोपं आहे परंतु वजन <laughs> वाढवायला मात्र भरपूर वेळ <laughs> पेशन्स हो। आपल्याला ठेवावं लागतं कारण हो। कधीही जेव्हा वजन वाढण्यासाठी कोणी येतं आधी त्यांचा आम्हाला आहार बघावा लागतो की नक्की ते आता काय खात किती कॅलरीज त्यांना कमी पडत आहेत किती कॅलरीजची आवश्यकता आहे बॉडीमध्ये फॅट पर्सेंटेज किती आहे हे एकदा स्कॅनिंग करून झालं की त्याच्याप्रमाणे आपल्याला त्यांच्या आहारामध्ये योग्य तो बदल करून द्यावा लागतो प्रोटीन्स हे एक फार महत्वाचा मुद्दा आहे कारण की प्रोटीन हे वाढीसाठी आवश्यकता असते त्यामुळे आपल्याला वजन वाढीसाठी आहारामध्ये डाळी कडधान्य किंवा सुकामेवा दूध दुधाचे पदार्थ पनीर इथे परत आपल्याला तोच मुद्दा येईल की आपल्याला जास्त करून गुणवत्तेवर भर द्यावा लागतो की तुम्ही जे काही खाल कारण की आज जर तुम्ही दोन पोळ्या खाताय तर तुम्ही त्या व्यक्तीला सांगितलं की तू उद्यापासून चार पोळ्या खा कारण की तुला जास्त कॅलरीजची गरज आहे तर ते शक्य होत नाही कारण की त्यांची ती तेवढी सवय असते त्यामुळे त्यांना आपल्याला जे काही ते खातायत ते कसं कॉन्सन्ट्रेटेड करता येईल की ज्याच्यामुळे त्यांना वजन वाढीला कसा फायदा करून देता येईल हे आपल्याला हो। बघावं लागतं नक्कीच ना जाता जाता आपण काय सांगाल मला असं वाटतं की तुम्ही तुमचं वजन काय आहे याचा फार विचार करू नका त्यापेक्षा तुम्ही जर फिट असाल तुमचं सगळं रोजचं काम तुम्ही व्यवस्थित करू शकाल कामावरून आल्यावर सुद्धा उत्साहाने तुम्हाला तुमची बायको किंवा नवराजे कोणी तुमचे पार्टनर किंवा मुलं म्हणाली की चला तुम्ह आपण असं करूया तर ते करण्याची जर तुमच्यामध्ये ताकद आणि उत्साह कायम असेल तर मला वाटतं की वजनाकडे इतकं लक्ष देऊ नये कारण वजन हे कसं आहे की हाड स्नायू फॅट तीन गोष्टींनी बनलेलं कि असतं नक्कीच नक्की म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की आपण पोटभर जेवलो की अन्नदाता सुखी भव असं आपण म्हणतो पण आता ताटभर किंवा पोटभर जेवण्यापेक्षा आपण किती पोषक मूल्य आपल्या शरीरात गेलेली याच्याकडे बघणं फार महत्वाचं असं आहे कसा वाटला आजचा कार्यक्रम आमचा इतर कार्यक्रम आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आवश्यक कळवत जा त्यासाठी लागणारा पत्ता बघा फेसबुक आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री डॉट डी ईमेल आयडी डी आहे सखी सह्याद्री ऍट जीमेल डॉट कॉम यूट्यूबवर आपण हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता तो पत्ता आहे डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री ट्विटरवर जाऊनही आपण आपल्या प्रतिक्रिया कळवू शकता आज कार्यक्रमामध्ये आपण दोघीही सहभागी झाला खरंच खूप महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते धन्यवाद आभार धन्यवाद भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह